नमस्कार, माता हिंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अभिनेत्री कंगना राणावतला सुरक्षा पुरविण्याची करणी सेनेची मागणी। झंडामन्ना जुगारावर छापा, 70,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त। शिंदखेड्यात आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना लागू करण्याविषयीचे निवेदन। माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव। अधिकारी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मिळण्यासाठी आप्रोहचे उपोषण। जुन्या जिल्हा रुग्णालयात भगवान धन्वंतरीला गवत झुडपांचा विळखा। आणि पीडित व्यक्तीचे घरकुल योजनेसाठी शासन दरबारी हेलपाटे। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। सिने अभिनेत्री कंगना राणावत हिला सुरक्षा पुरवण्यात यावी या विषयीचे निवेदन धुळ्यात युवा करणी सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी अभिनेत्री कंगना राणावत ही मुंबई विमानतळावर येत आहे। तिला सुरक्षा पुरविण्यासह सोशल मीडियावर तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवा करणी सेनेने केली आहे। यावेळी युवा करणी सेना व राष्ट्रीय राजपूत करणी सेना आदींचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मी सचिन राजपूत, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा कार्यकर्ता। आज राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे तालुका अध्यक्ष धैर्यसिंग पवार, युवा करणी सेनेचे प्रदेश महामंत्री राजू दादा यांच्या नेतृत्वाखाली आज कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। सिने अभिनेत्री कंगना राणावत जिने या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी जे आपले गौरव झालेले आहेत त्यांच्यासाठी जे सिनेमे काढले तिच्या विरुद्ध शिवसेनेचे संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे, त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तसंच सोशल मीडियावरती तिच्यावर जे आक्षेपार्ह गोष्टी पसरवल्या जात आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या संदर्भाचं निवेदन देण्यासाठी आज राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे तालुका अध्यक्ष, युवा करणी सेनेचे महामंत्री राजू दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तिला उद्या सिक्युरिटी पुरवण्यात यावी, उद्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती ते उतरणार आहेत, त्यांना सिक्युरिटी पुरवण्यात यावी या संदर्भातलं देखील निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे। आणि कुठल्याही प्रकारचं तिच्याविरुद्ध उद्या कुठल्याही प्रकारचं शिवसेनेनं आंदोलन उभं केल्यास राष्ट्रीय राजपूत करणी सेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ताकदीनिशी रस्त्यावरती उतरेल याची शिवसेनेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दखल घ्यावी एवढी विनंती। गुप्त बातमीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांकडून 70,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत व त्यांच्या पथकाने केली। याबाबत अधिक माहिती अशी की वडजई रोडवर काही इसम झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांना मिळाली। त्यांनी बातमीच्या आधारे पथकासह तेथे जाऊन छापा टाकला असता जुगाराचे साहित्य, रोख रुपये व 3 मोटरसायकली असा एकूण 70,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या ठिकाणी 7 इसम जुगार खेळताना आढळून आलेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी डॉ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आदींच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत, प्रभाकर ब्राह्मणे, कांतीलाल शिरसाट, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, गणेश भांबरे, धीरज गवते आदींनी केली। दिनांक 7/9/2020 रोजी वडजा रोडवरील भूत दर्गा इथे काही लोक पत्ते खेळत असल्याची गुप्त बातमी आली। त्यावरून गुन्हे शोधपत्रकी कर्मचारी व आम्ही सरकार तिथे रेड केले असता तिथे 6-5 पैसे खेळताना 5 लोक पैसे जाऊन जुगार खेळताना मिळून आलेले। तिथून 3 मोटरसायकली असा 70,640 रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलं। पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सर चिन्मय पंडित सर, माननीय ॲडिशनल राजू भुजबळ सर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाली पोलिसांनी केली आहे। शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी नागरिकांसाठी
शबरी आवास योजना लागू करून त्या अंतर्गत घरकुल मंजूर होण्याविषयीचे काँग्रेसचे शिंदखेडा येथील नगरसेवक दीपक भिल यांच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी बांधव हे शासनाच्या शबरी आवास योजनेपासून वंचित आहेत. या आदिवासी बांधवांची परिस्थिती गरिबीची असून ते हालाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना शबरी आवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक दीपक भिल, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, श्याम ठाकरे आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आम्ही काँग्रेस पक्षाच्या लीडर पॅडवर सन्माननीय जिल्हाधिकारींना निवेदन दिला का आदिवासी विभागाचे शबरी घरकुल योजना ही शिंदखेडा नगर पंचायतच्या हद्दीतील राहणारे आदिवासी भिल्ल समाज यांना शबरी घरकुलची योजनेचा लाभ व्हावा. कारण पंतप्रधान घरकुल योजना ही शिंदखेडा नगर पंचायतीला आदिवासी समाजा वंचित आहे भिल समाज. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिला का आम्हाला पंतप्रधान घरकुल योजनेपासून आम्ही वंचित आहोत. म्हणून आमचा जे हक्काचा आहे आदिवासी विभाग त्या शबरी घरकुल योजनेचा लाभ शिंदखेडा शहरात राहणाऱ्या सर्व आदिवासी भिल्ल समाजाला मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली. आम्ही सर्व माजी आजी नगरसेवक गणेश सोनवणे, राजेश मालचे, जीवू आयरे, श्यामा ठाकरे, सुनील सोनवणे असे सर्व मिळून काँग्रेसचे पदाधिकारी आदिवासी पदाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली का आदिवासी विभागातले घरकुल आम्हाला मिळावं, अन्यथा आम्ही आंदोलन करू. आपकी जय जवाहर, जय काँग्रेस. धुळे शहरातील जेल रोडवर स्थित माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली, त्या कारणाने हे कार्यालय 8 दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे असे माध्यमिक शिक्षण अधिकारी विभागाने कळविले आहे. अभ्यंगतासाठी हे कार्यालय 8 दिवस बंद राहील, मात्र विधिमंडळ अधिवेशन कालावधी लक्षात घेऊन कार्यालयात आळीपाळीने 50% कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील. यासाठी कार्यालय अधीक्षकांनी नियोजन करावे व कोरोना प्रतिबंधक नियमांचा अवलंब करावा असे संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ह्युमन अप्रोव महाराष्ट्र या संघटनेतर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासन आदेश 21 डिसेंबर 2019 मधील 4.2 नुसार सेवा समाप्ती अधिकारी कर्मचारी यांना 8 महिने होऊ नये, क्षेत्रीय अधिकारी यांनी सेवेत घेतले नसल्याकारणाने राज्यभरात संघटनेतर्फे उपोषण करण्यात येत आहे. धुळ्यातही संघटनेने क्यूमाईन क्लब समोर हे उपोषण आरंभिलं आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या कारणावरून नोकरीवरून काढलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना 8 महिने उलटले तरी कामावर घेतले नाही तरी त्यांना 4.2 शासन निर्णयानुसार कामावर घेण्यात यावे. कर्मचाऱ्यांना अधिसंख्य ठरवणारा शासन आदेश मागे घेण्यात यावा. वेतनवाढ रोखू नये. निवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी अप्रोह संघटनेतर्फे उपोषण करण्यात येत आहे. नमस्कार, मी युवराज दौलत पिशी अप्रोह संघटनेमार्फत धरणे आंदोलनात बसलेलो आहोत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत, अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर दिलेल्या 11 महिन्याचे जे ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स 31 डिसेंबर 2019 शासन परिपत्रकानुसार दिलेले आहेत, तर ते परिपत्रक अतिशय चुकीचं असल्यामुळे त्या ऑर्डरी तात्काळ रद्द कराव्यात आणि सर्व ज्यांना ऑर्डर दिलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत पदावर पुन्हा कार्यरत करून द्यावेत. त्यानंतर जे सेवामुक्त झालेले कर्मचारी होते, ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध झालेलं होतं, त्यांना सेवामुक्त केलेलं होतं, परंतु 31/12/19 जी आरनुसार 4-2 या मुद्द्यानुसार त्यांना परत पुन्हा 11 महिन्याची ऑर्डर देऊन त्यांना नेहमीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कार्यरत करून घेण्याची मला शासनाला विनंती करायची आहे. त्यानंतर अनुसूचित जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या या काही ठराविक जातींना टार्गेट करून बुद्धिपुरस्कर त्रास देत आहेत, तेव्हा शासनाला विनंती आहे की इतर जमातींना सरळ सरळ जात वैधता प्रमाणपत्र मिळतं, परंतु टोकरे कोळी, कोळी मल्हार, महादेव कोळी, मन्नेर वारलू, हलबा हलपी अशा ज्या 33 अन्यायग्रस्त जमाती आहेत या जमातींना मात्र
या समित्या बुद्धिपुरस्कार त्रास देऊन त्यांची प्रकरणं ही अवैध ठरवत आहे. तेव्हा माझी शासनाला विनंती असेल की या समित्या अशा प्रकरणे जे कर्मचाऱ्यांना बुद्धिपुरस्कार त्रास देत आहेत, कृपया त्यांनी ही आमची जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी करून संबंधित कर्मचाऱ्यांना वेटीस न धरता तात्काळ देण्याची कृपा करावी ही माझी नम्र विनंती. आयुर्वेदाचे आराध्य दैवत भगवान धन्वंतरी यांची जुने जिल्हा रुग्णालयात मूर्ती विराजमान आहे. रुग्ण लवकर बरे व्हावेत, उपचारांना प्रतिसाद मिळावा अशी प्रार्थना वैद्यकीय शाखेतले तज्ज्ञ चिकित्सक भगवान धन्वंतरीकडे प्रार्थना करतात. पण धुळ्यात जुने जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या भगवान धन्वंतरीच्या मूर्तीकडे पाहून विरोधाभासाचे चित्र या ठिकाणी दिसते. हिंदू धर्मात भगवान धन्वंतरीला आयुर्वेदाची देवता मानतात. समुद्र मंथनावेळी प्रकट झालेली ही देवता आयुर्वेदाची जनक आहे. या आयुर्वेदाच्या पायावरच आत्ताचं आधुनिक वैद्यकीय शास्त्र उभं आहे. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा अर्चना करून जयंती साजरी केली जाते. विविध वैद्यकीय आस्थापनांमध्ये भगवान धन्वंतरीची मूर्ती अथवा प्रतिमा विराजमान असते. जुन्या जिल्हा रुग्णालयात भगवान धन्वंतरीची मूर्ती स्थापित असताना देखील या परिसरात कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन आहे त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसत आहे. आजूबाजूला गवत झुडपे वाढलेली दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामंजस्यपणा दाखवत येथे स्वच्छता साफसफाई करण्याबरोबरच सुशोभीकरण करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी माता हिंगला वृत्तवाहिनीकडे केली आहे. जनसामान्यांच्या मागण्यांचा आदर करत आमचे प्रतिनिधी राहुल सुरवाडे यांनी या बातमीचे वार्तांकन करून ते जनता दरबारात ठेवले आहे. असाध्य रोगाने पीडित असलेल्या सोनगीर येथील ग्रामस्थाला लोकांच्या हेटाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये म्हणून या व्यक्तीच्या कुटुंबियांना जनावरांच्या गोठ्यात राहावं लागत आहे. हे चित्र आहे सोनगीर येथील. हा व्यक्ती असाध्य रोगाने पीडित आहे, त्यामुळे ग्रामस्थांचा त्याला दुजाभाव मिळतो. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून या व्यक्तीने कुटुंबियांना गावाच्या बाहेर गोठ्यात ठेवलंय व तोही वेगळा राहतोय. घरकुल योजनेसाठी ह्या व्यक्तीने अनेकदा ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवलेत, ग्रामसेवकाजवळ पाठपुरावा केला, विनंत्या केल्यात, तरी देखील घरकुल योजना याच्या पदरात पडली नाही. ग्रामसेवकाजवळ ज्या व्यक्तीने 10,000 रुपये भरले त्यांनाच घरकुल मंजूर झालेत असा आरोपही ह्या व्यक्तीने केला आहे. म्हणून घरकुल योजना मिळावी यासाठी हा व्यक्ती शासनाचे उंबरठे झिजवीत आहे. त्यासाठी घरकुल मिळावे म्हणून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, धुळे जिल्हा अधिकारी कार्यालय, बीडीओ कार्यालय आदी ठिकाणी निवेदने देण्यात आली आहेत. पाहूया या मागणीची शासन आता कितपत दखल घेत आहे ते. गोरख देवराम पाटील दापुरा, मी घरकुल संदर्भात बोलतोय. माझं घरकुलाचे मी नाव दापुरा ग्रामपंचायतला अर्ज पण केला होता 2016-15-16-17. माझं यादीमध्ये नाव पण आलं होतं. ग्रामपंचायतने मला ठराव पण दिला होता. मला अजून घरकुल मिळत नाही आहे. जे लोकांकडे घरं आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच घर देण्यात आहे. आणि ग्रामसेवक हे 10,000 मागणी करतायत, 10,000 मिळेल ते घर मिळेल असं म्हणतायत. कुठून नाण्याचे 10,000 रुपये घर भाड्याने घरात राहतो, शेतामध्ये राहतो, शेतामध्ये गोठा आहे, जो गोठा आहे तिथे राहतो. माझे आई वडील पण तिथे राहतात, मी पण तिथे राहतो. अजूनपर्यंत घरकुल मिळालं नाही तुम्हाला? घरकुल मिळालं नाही. तुमचं काय म्हणणं, निवेदन दिलं का तुम्ही? हो, निवेदन देतोय. घरकुल लाभ भेटावा. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अभिनेत्री कंगना राणावतला सुरक्षा पुरविण्याची करणी सेनेची मागणी. झन्नामन्ना जुगारावर छापा, 70,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शिंदखेड्यात आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना लागू करण्याविषयीचे निवेदन. माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव.
अधिकारी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मिळण्यासाठी आप्रोहचे उपोषण. जुन्या जिल्हा रुग्णालयात भगवान धन्वंतरीला गवत झुडपांचा विळखा. आणि पीडित व्यक्तीचे घरकुल योजनेसाठी शासन दरबारी हेलपाटे. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.